हॅलो एवरीवन वेलकम टू अरविसर्स इंग्लिश सो स्टुडंट्स इन दिस व्हिडिओ वी विल बी सिंग अ लाईव्ह इंग्लिश ॲक्टिव्हिटी कॉल्ड टूरिजम ऑफ नाईन स्टँडर्ड सेम इंग्लिश तर मित्रांनो हो हे एक टुरिस्ट लिफलेट आहे ते कसं असते ते आपण बघूया ही एक टुरिस्ट प्लेस आहे सिंधुदुर्ग महाराष्ट्र अ युनिक सी फोर्ट आणि तो एक सी फोर्ट आहे समुद्र किल्ला जलदुर्ग सो so, त्याबद्दल माहिती दिलेली आहे जसं की लोकेशन तो कुठं स्थित आहे सिंधुदुर्ग फोर्ट इज लोकेटेड ऑन द साऊदर मोस्ट एज ऑफ द महाराष्ट्र कोस्ट तर महाराष्ट्राच्या साऊदर मोस्ट एजला म्हणजे जवळपास उत्तरेकडे खाली तिथे तो लोकेटेड आहे किल्ला हिस्ट्री काय त्याची तर सी फोर्ट बिल्ड बाय छत्रपती शिवाजी महाराज एक समुद्री किल्ला आहे जो छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला होता लँग्वेजेस तिथे कोणत्या भाषा बोलल्या जातात मराठी हिंदी इंग्लिश सर्व भाषा तिथे बोलल्या जातात बेस्ट टाईम टू विजिट मग तुम्ही कधी जायला हवं तर विंटर म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही तिथे व्हिजिट देऊ शकता एकदम बेस्ट टाईम तो आहे वेअर टू स्टे मग कुठे थांबणार तिथे गेल्यावर एम टी डी सी हॉलिडे रिसॉर्ट एम टी डी सीचे रिसॉर्ट असतात म्हणजे महाराष्ट्र गव्हर्मेंटचे द रिसॉर्ट ॲट तरकारली हॅज टेन कॉटेजेस विथ ट्वेंटी सी फेसिंग डबल बेडरूम अँड वन हाऊस तरकारली इथलं जे रिसॉर्ट आहे दहा कॉटेज आहेत तिथं आणि त्यात वीस सी फेसिंग रूम आहेत समुद्रावर एकदम एक्झॅक्ट आणि एक, एक, एक हाऊसबोटसुद्धा त्यांची आहे वॉट टू सी मग तिथे गेल्यावर काय बघायचं टेम्पल्स ऑफ मारुती मारुतीचे मंदिरं आहेत भवानी मातेचं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचंसुद्धा मंदिर आहे हाउ टू गेट डेअर मग तिथे कसं पोचायचं बाय एअर म्हणजे जर हवाई प्रवास करत असाल तर द नियरेस्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट इज छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई तर जवळचं त्यांचं इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे ते आहे मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट तिथून तुम्ही जाऊ शकता किंवा मग बाय रेल समजा रेल्वेने जायचं असल्यास द नियरेस्ट रेल हेड इज सिंधुदुर्ग ऑन द कोकण रेल्वे कोकण रेल्वेवर सिंधुदुर्ग नावाचं स्टेशन आहे कणकवली अँड कुडाळ आर द अदर इम्पॉर्टंट रेल्वे स्टेशन निअर बाय जवळच कणकवली आणि कुडाळ नावाचे सुद्धा स्टेशन आहेत तिथून तुम्ही जाऊ शकता बाय रोड जर जा रस्त्याने जायचं असेल तर मुंबई तरकारली फाय फोर्टी किलोमीटर मुंबईवरून तुम्ही डिरेक्टली जाऊ शकता पाचशे चाळीस किलोमीटर एवढं अंतर आहे साईट्स नियर बाय जवळपास काय बघू शकता तुम्ही सावंतवाडी माळवण सिटी तरकारली बीच रेडी गणेश टेम्पल विजयदुर्ग कुणकेश्वर टेम्पल आंबोली या सर्व साईट तुम्ही व्हिजिट करू शकता प्रकारे जर तुम्हाला त्या टुरिस्ट प्लेसला म्हणजे सिंधुदुर्गला विजिट द्यायची झाली इतक्या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतात हेच आहे टुरिस्ट लिव्ह ले लेट जे साठी बनवण्यात येते अजून एक टुरिस्ट प्लेस म्हणजे ताडोबा नॅशनल पार्कबद्दल आपल्याला दिलेलं आहे ते सुद्धा बघूया आपण ताडोबा अंधारीत टायगर रिजर्व द वाईल्ड लाईफ हॅवन ऑफ विदर्भ तो एक वाईल्ड लाईफ रिझर्व आहे म्हणजे एक अभयारण्य आहे ताडोबा जे त्यांच्या टायगर्ससाठी वाघांसाठी प्रसिद्ध आहे लोकेशन बघा लोकेटेड ऑन द आउटस्कर्ट ऑफ चंद्रपूर डिस्ट्रिक्ट दाडोबा अंधारी टायगर रिझर्व इज महाराष्ट्र ओल्डेस्ट अँड लार्जेस्ट नॅशनल पार्क तर चंद्रपूरच्या डिस्ट्रिक्ट चंद्रपूर डिस्ट्रिक्टच्या आउटसाईडमध्ये आउटस्कटमध्ये पडते आणि ते महाराष्ट्रामधील सर्वात जुनं आणि सर्वात मोठं नॅशनल पार्क आहे लँग्वेजेस मराठी हिंदी इंग्लिश ट्रायबल तर या सर्व भाषा तिथे बोलल्या जातात द बेस्ट सीझन टू विजिट तर कुठल्या वेळी तुम्ही जाऊ शकता फिफ्टीन ऑक्टोबर टू फिफ्टीन जून हा बेस्ट सीझन असतो हॉट समर्स आर द आयडियल टाईम टू व्यू मॅमल्स नियर वॉटर रिसोर्स तर जर तुम्हाला मॅमल्स वगैरे बस बघायचे असतील पाणी बघायचे असतील तर गरम उन्हाळ्यामध्ये मोस्टली ते पाणी प्यायसाठी वॉटर रिझर्व येतात सोर्सेसवर तिथे तुम्ही इझिली त्यांना स्पॉट करू शकता वेअर टू स्टे एम टी डी सी जंगल रिसॉर्ट मोहराली ऑफर सेल्फ कंटेंट रूम्स तर जंगल रिसॉर्ट आहे तिथे एम टी डी सीचंच मोहरालीमध्ये तिथे सेल्फ कंटेन रूम्स आहेत आयडियल फॉर फॅमिलीज फॅमिलीजमध्ये तुम्ही त्यांच्या तिथे राहू शकता द रूम्स आर कम्फर्टेबल अँड ऑफर अ फाईन लेक व्ह्यू अतिशय कम्फर्टेबल अशा आरामदायी रूम्स आहेत आणि फाईन लेक व्ह्यू तिथून आपल्याला बघायला मिळतो हाव टू गेट डेअर मग तिथे कसं पोहोचायचं बाय एअर जर हवाई प्रवास करत असाल तर द नियरेस्ट एअरपोर्ट इज नागपूर टू झिरो फाय किलोमीटर दोनशे पाच किलोमीटरवर नागपूर जे आहे तिथे तुम्ही उतरू शकता बाय रेल म्हणजे जर रेल्वेने जात असाल तर नियरेस्ट रेल हे एड चंद्रपूर फोर्टी फाय किलोमीटर चंद्रपूर तिथून पंचेचाळीस किलोमीटर आहे बाय रोड समजा रोडने जात असणार तर चंद्रपूर ताडोबा फोर्टी फाय किलोमीटर आहे स्टेट ट्रान्सपोर्ट बसेस प्ले प्लाय फ्रॉम चंद्रपूर टू ताडोबा आणि स्टेट ट्रान्सपोर्ट बसेस जे असतात चंद्रपूर टू ताडोबा कंटिन्यूस सुरू असतात अट्रॅक्शन्स काय आहे तिथे वैशिष्ट्य टायगर सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आहे तिथं वाघ त्यानंतर पॅन्थर स्लॉथ बियर हायना चॅकॉल वाईल्डॉग सांबर लेपाड बाकिंग डिअर हे सर्व जे आहेत प्राणी तुम्ही तिथे स्पॉट करू शकता साईट्स नियर बाय जर जवळपास काय बघायच्या जागा असतील तर ते आहे भद्रावती मार्कंडा भामरागड अँड आनंदवन ते ह्या जवळपास साईट तुम्ही विजिट करू शकता असं होतं हे टुरिस्ट लिफलेट ऑफ ताडोबा नॅशनल पार्क आय होप तुम्हाला ही लाईव्ह इंग्लिश ॲक्टिव्हिटी खूप चांगल्या प्रकारे समजली असणार पेपरमध्ये रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला मे बी अशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतात की राईट अ टुरिस्ट लिफलेट तर तुम्हाला तो अटेम्प्ट करता आला पाहिजे आय होप व्हिडिओ तुम्हाला फार हेल्पफुल वाटला असेल वाटला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला करा मित्रांबरोबर शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ टिल देन टेक केअर गुड बाय